दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या निनादात सांगोला तालुक्यातील पारे गावातील दत्त मंदिरांमध्ये मंगळवारी दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. या उत्सवाच्या निमित्ताने पारे येथील सुरेश चव्हाण वस्ती येथील मंदिरामध्ये भजन कीर्तनसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दर्शनासाठी मंदिराचा परिसर भक्तांनी फुलून गेला. पारे येथील श्रीदत्त आधार फाउंडेशनचे संस्थापक सुरेश चव्हाण व अध्यक्ष मुकेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली श्रीदत्त आधार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी गुरुदेव जयंती साजरी करण्यात येते. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे श्रीदत्त जन्मोत्सव सोहळ्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. काकड आरती, हरिपाठ व आरती, भजन सलग 6 दिवस, नामवंत कीर्तनकारांचे भव्य दिव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते. विशेषतः यामध्ये बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता गुरुचरित्र पारायण स्थापना तसेच 8 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ पारे यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजता हरिभक्त पारायण डॉक्टर वीरा बंडगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता आदरणीय महादेव बिराजदार सोलापूर यांचा सत्संग सोहळा पार पडला. तसेच शनिवार दिनांक 23/12/2023 रोजी रात्री 9 वाजता हरिभक्त पारायण रवींद्र महाराज पिंपळगावकर यांचे कीर्तन होते. तर रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजता हरिभक्त पारायण शिवशाहीर गौरीताई सांगळे यांचे कीर्तन. तर सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8:30 वाजता हरिभक्त पारायण भारूड सम्राट जगन्नाथ महाराज खरात यांचा सोंगी भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी गुरुचरित्र पारायण समाप्ती व फुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 नंतर महाप्रसाद व रात्री हरिभक्त पारायण शीतलताई साबळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेषतः पारे व पारे परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.